Hello students, in previous video we have studied the estivation and four types of estivation. Now we have to study that is the androecium. Now androecium काय है? It is a male reproductive part आहे. जो कशाने बनलेला आहे? Stamenly बनलेला आहे. Flower मध्ये जो male reproductive part असतो त्यालाच काय म्हटलं जातं? Androecium म्हटलं जातं. Now androecium कशाच बनलेल आहे? स्टेमनच बनलेल आहे. ओके, तर आणि स्टेमन कशाच बनलेल आहे? अँथर कनेक्टिव आणि फिलामेंटच बनलेल आहे. ओके, तर अँड्रोशियम कशाच बनलेल आहे? स्टेमनच बनलेल आहे. आणि स्टेमन कशाच बनलेल आहे? अँथर आणि फिलामेंटच बनलेल आहे. ओके, नाव आता हे जे स्टेमन्स जेव्हा फ्री असतात म्हणजे एक एक स्टेमन वेगवेगळा असतो त्याला म्हटत्या कंडिशनला म्हटलं जातं पॉलीअँड्रस स्टेमन कंडिशन म्हटलं जातं. त्याच्यानंतर जेव्हा हे जे स्टेमन्स आहेत हे एकमेकांना फ्यूज होतात म्हणजे एकमेकांना चिकटलेले राहतात त्याला काय म्हटलं जातं? कोहिजन म्हटलं जातं. म्हणजे एकमेकांसोबत चिकटलेले आहेत हे सगळे स्टेमन्स त्याला म्हटलं जातं कोहिजन. आणि हे जे स्टेमन्स आहे हे दुसऱ्या व्हॉल्सोबत म्हणजे जसं की बेटल्स सेपल याला जर फ्यूज झाले असतील त्याच्यासोबत तर त्याला म्हटलं जातं ॲडेजन म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? ॲडेजन. म्हणजे हे जे स्टेमन आहे जे पेटल सोबत जर ते फ्यूज झाले असतील त्याला काय म्हटलं जातं? ॲडेजन म्हटलं जातं. त्याच्यानंतर टिपिकल स्टेमन. टिपिकल स्टेमन कसं असतं? तर तीन पार्टचं बनलेलं आहे टिपिकल स्टेमन. पहा असं स्ट्रक्चर असतं त्याचं. तर सगळ्यात पहिलं असतं अँथर, त्याच्यानंतर कनेक्टिव आणि जे स्टॉक लाईक आहे दॅट इज द फिलामेंट. ओके, तर अँथर कनेक्टिव आणि फिलामेंटनी हा जो टिपिकल स्टेमन आहे तो बनलेला आहे. तर फर्स्ट आपल्याला पाहायचं आहे की अँथर. अँथर काय आहे? इट इज अ टर्मिनल पार्ट आहे. हा काय आहे? टर्मिनल पार्ट आहे. आणि युजुअली काय असतो? बायलोब असतात. म्हणजे इथे दोन आपल्याला भाग दिसत आहेत त्यालाच काय म्हणतो आपण? बायलोब म्हणतो. दोन भागांना काय म्हणतो? बायलोब्स म्हणतो. तर हे अँथर युजुअली बायलोब असतात. त्याच्यानंतर ते कसे असतात? बायथिकस टेट्रास्पोरेंजियट असतात. बायथिकस टेट्रास्पोरेंजियट असतात म्हणजेच काय? की दोन भाग आपल्याला दिसत आहेत म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे? बायथिकस म्हटलेलं आहे. म्हणजे दोन हे जे भाग आहेत दोन भागांमध्ये म्हणजे हा एक भाग आणि हा एक भाग म्हणजेच बायलोब आहेत ते. आणि टेट्रास्पोरेंजियट आहेत म्हणजे काय? की एका भागामध्ये किती पोलन सॅक आहेत? दोन पोलन सॅक्स आहेत. हे पहा, हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. तर या प्रत्येक भागामध्ये किती आहेत? दोन पोलन सॅक्स आहेत. म्हणजे एकूण किती आहेत पोलन सॅक्स? फोर पोलन सॅक्स आहेत. जिथे काय तयार होत आहेत? पोलन ग्रेन्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणूनच याला काय म्हटलं जातं? टेट्रास्पोरेंजियट. म्हणजे जितके पोलन सॅक्स असतील त्याच्यावर त्याचं नाव असतं दॅट इज द टेट्रास्पोरेंजियट. म्हणजे बायलोब जर असेल तर तिथे काय असणार आहेत? ते टेट्रास्पोरेंजियट असणार आहेत. म्हणजे काय? की चार पोलन सॅक्स तिथे असणार आहेत. ओके, आणि त्याच्या पोलन सॅक्सच्या अंदर काय असतात? पोलन ग्रेन्स असतात. आणि याचं एक्झाम्पल आहे धतुरा. धतुरामध्ये आपल्याला काय दिसतं? बायथिकस दिसतात अँथर. म्हणजे दोन भागांनी बनलेले आहेत, बायलोब आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यात किती पोलन सॅक्स दिसतात? चार पोलन सॅक्स दिसतात. म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे? टेट्रास्पोरेंजियट म्हटलेलं आहे किंवा टेट्रायलॉक्युलर म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कंडिशन आपल्याला दिसते मोनोथिकस. मोनोथिकस म्हणजे काय? की एकाच लोबनी बनलेले, म्हणजे एकाच भागानी बनलेले. तर एका भागामध्ये जसं की मी सांगितलं दोन पोलन सॅक्स असतात म्हणजेच काय? की ते काय असतात? बायलॉक्युलर असतील किंवा बायस्पोरेंजियट. म्हणजे दोनच इथे आपल्याला पोलन सॅक्स दिसत आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये काय आहेत? पोलन ग्रेन्स आहेत. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे? मोनोथिकस बायलॉक्युलर बायस्पोरेंजियट. आणि एक्झाम्पल इट इज द हिबिस्कस. म्हणजे जास्वंदामध्ये आपल्याला जो अँथर आहे तो कसा दिसतो? मोनोथिकस. म्हणजेच काय दिसेल तो? तो जो त्याचा जो अँथरचा जो भाग आहे तो एकच भागाने बनलेला आहे. त्यानंतर बायलॉक्युलर आहे म्हणजे दोनच भाग आहेत त्याच्यात. आणि तिथे काय दिसणार आहेत आपल्याला? बायस्पोरेंजियट. म्हणजे दोन पोलन सॅक्स दिसणार आहेत आणि त्याच्या आतमध्ये काय राहणार आहेत? पोलन ग्रेन्स राहणार आहेत. हे कुठे दिसतं आपल्याला? हिबिस्कसमध्ये, म्हणजेच जास्वंदामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे त्याचा स्टेमनचा दॅट इज द फिलामेंट. फिलामेंट काय आहे? इट इज अ स्टॉक ऑफ स्टेमन. स्टॉक ऑफ स्टेमनला म्हणजे दांडीला काय म्हटलेलं आहे? फिलामेंट म्हटलेलं आहे. नाव अँथर टिप. याच्या वर काय असते? अँथर टिप असते. म्हणजे एका भागाला त्याला काय असतं? अँथर असतं. आणि त्याच्या स्टॉकला काय म्हटलं जातं? फिलामेंट म्हटलं जातं. हे कशासाठी यूज केलं जातं? प्रॉपर डिस्पर्सल ऑफ द पोलन ग्रेन्स. याच्या आतमध्ये अँथरमध्ये जे पोलन ग्रेन्स असतात यांचं व्यवस्थित डिस्पर्सल झालं पाहिजे. म्हणजे ते व्यवस्थित बाहेर निघाले पाहिजे
अँथरच्या याच्यासाठी हे जे फिलामेंट आहे हे हेल्प करत असतं. त्याच्यानंतर थर्ड आहे दॅट इज द कनेक्टिव्ह. हे पहा कनेक्टिव्ह डॉर्सल व्ह्यूनी म्हणजे समोरून जर पाहिलं तर अँथर आपल्याला असा दिसतो आणि मागून जर आपण म्हणजे व्हेंट्रल व्ह्यूनी जर पाहिला तर आपल्याला अँथर असा दिसतो. म्हणजे हे अँथर असं दिसतं, याचं फिलामेंट असं दिसतं आणि त्याची कनेक्टिव्ह दिसतं. आता कनेक्टिव्ह काय आहे, इट इज द कंटिन्युएशन ऑफ द फिलामेंट. हे फिलामेंटची कंटिन्युएशन आहे. जिथे काय आहे, काय कनेक्ट होतं, अँथर लोब्स कनेक्ट होतात. जिथे काय या कनेक्टिव्हला काय कनेक्ट होतात, अँथरचे जे लोब्स आहेत ते कनेक्ट होतात. ओके, नाव इट कनेक्ट फिलामेंट अँड द अँथर लोब. याचं काम काय आहे की अँथरला आणि फिलामेंटला कनेक्ट करण्याचं काम कोण करत असतं, हे कनेक्टिव्ह करत असतं. ओके, नाव दीज आर द टिपिकल स्टेमन. टिपिकल स्टेमनचे तीन पार्ट आहेत, दॅट इज द अँथर, कनेक्टिव्ह अँड द फिलामेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे एंडोस्टेममध्ये, दॅट इज द कोहेजन ऑफ स्टेमन. जसं की मी पहिलेच सांगितलं, कोहेजन म्हणजे काय की जेव्हा काय होतं, फ्युजन ऑफ मेंबर्स ऑफ द सेम वॉल. सेम वॉल सोबत जेव्हा फ्युजन होतं त्याला काय म्हटलं जातं, कोहेजन म्हटलं जातं. आता इथे काय दिसतं आपल्याला की स्टेमन्स युनायटेड बाय द फिलामेंट. म्हणजे त्याचे जे फिलामेंट्स आहेत ते एकमेकांना फ्यूज झाले जातात, युनायटेड झालेले जातात. आणि त्याचे जे वरचे जे अँथर्स आहेत, हे पहा हे अँथर्स आहेत, हे काय झालेले आपल्याला फ्री दिसतात. त्याला काय म्हटलं जातं, कोहेजन ऑफ द स्टेमन्स. इट इज कॉल्ड एज अ कोहेजन ऑफ द स्टेमन्स. आणि हे जी फिलामेंट आहे ते एकमेकांना जुळलेली राहते आणि अँथर्स काय राहतात, फ्री राहतात. तर त्याच्यात एक टर्म आहे, दॅट इज द मोनो ॲडेल्फी. मोनो ॲडेल्फीमध्ये काय दिसतं की सिंगल बंडल जो आहे, ओके, या मोनो ॲडेल्फीमध्ये काय दिसतो, एक सिंगल बंडल दिसतो आणि त्याच्यावर काय दिसतात आपल्याला, हे जे छोटे छोटे अँथर्स आपल्याला चिकटलेले दिसतात. म्हणजे काय हे इथे काय आहे, पूर्ण एक जो एक सिंगल बंडल दिसत आहे, हे पहा एका सिंगल बंडलवर काय आहेत, हे अँथर्स इथे आलेले आपल्याला तिथे दिसत आहे. यालाच काय म्हटलं जातं, मोनो ॲडल्फस कंडिशन. हे आपल्याला कुठे पाहायला मिळते, हिबिस्कस म्हणजे जास्वंद. जास्वंदाचा जो तुरा येतो, तुम्ही लक्ष देऊन पाहा तर तिथे काय दिसतील आपल्याला, सगळे जे अँथर्स आहेत ते एकाच याला काय झालेले आहेत, युनाईट झालेले आहेत, जुळलेले आहेत. म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, मोनो ॲडल्फस कंडिशन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी आहे, दॅट इज द डाय ॲडल्फस. डाय ॲडल्फस कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. तिथे काय असतात, दोन बंडल्स तिथे दिसतात. हे पहा इथे दोन बंडल्स आपल्याला तिथे दिसत आहे, त्याच्यावर काय दिसत आहे, हे अँथर्स दिसत आहेत. म्हणजेच याला काय म्हटलं जातं, डाय ॲडल्फस कंडिशन म्हटलं जाते. त्याच्यानंतर पॉली ॲडल्फस कंडिशनमध्ये काय दिसतात की तिथे खूप सारे बंडल्स असतात. हे पहा खूप सारे इथे बंडल्स आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत. म्हणून इट इज कॉल्ड एज अ पॉली ॲडल्फस कंडिशन अँड इट इज सीन इन द सिट्रस. सिट्रसमध्ये म्हणजे निंबू किंवा संत्रा यांच्यामध्ये, यांचे जे फुलं असतात त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, जे स्टेमन्स असतात ते कसे असतात, पॉली ॲडल्फस. म्हणजे काय की खूप सारे बंडल्स आपल्याला तिथे पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, दॅट इज द ॲडेजन ऑफ द स्टेमन. ॲडेजन कशाला म्हटलेलं आहे की इफ फ्युजन ऑफ मेंबर्स ऑफ डिफरंट वर्ल्स देन इट इज कॉल्ड एज अ ॲडेजन. म्हणजे दुसऱ्या वर्ल्डसोबत जेव्हा फ्युजन होतं त्याला काय म्हटलं जातं, ॲडेजन म्हटलं जातं. आता ॲडेजन, नाव स्टेमन्स अटॅच टू पेटल्स ऑर टेपल्स इज नोन ॲज अ इपिपेटलस. म्हणजे हे जे स्टेमन्स आहेत हे कशाला, पेटल्सला किंवा टेपल्सला जेव्हा अटॅच असतात त्याला काय म्हटलं जातं, इपिपेटलस कंडिशन म्हटलं जातं. इट इज सीन इन द धतुरा आणि लिली. धतुरा आणि लिलीमध्ये आपल्याला असं दिसतं की हे जे स्टेमन्स आहेत ते कशाला अटॅच आहेत, पेटल्सला अटॅच आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जी आहे, दॅट इज द सिनजिनेसियस कंडिशन. सिनजिनेसियस कंडिशन कुठे पाहायला मिळते आपल्याला, वेन अँथर्स आर युनायटेड अँड फिलामेंट्स आर फ्री. तर इथे काय दिसतं आपल्याला, सिनजिनेसियस, हे पहा इथे सिनजिनेसियस हे जे आहेत हे वरचे काय आहेत, अँथर्स आहेत, हे एकमेकांना जुळलेले आहेत आणि हे जे फिलामेंट्स आहेत हे आपल्याला फ्री दिसत आहेत. या कंडिशनला म्हटलं जातं सिनजिनेसियस. आणि ही आपल्याला कुठे पाहायला मिळते, सनफ्लावरमध्ये पाहायला मिळते. इथे काय दिसत आहे, हे सगळे जे अँथर्स आहेत ते एकमेकांना युनाईट झालेले आहेत आणि हे ज्या फिलामेंट्स आहेत 1, 2, 3 हे जे आहेत हे वेगवेगळे फिलामेंट्स फ्री आहेत. त्याला काय म्हटलं जातं, सनफ्लावर म्हटलं जातं. त्याच्यानंतर सिनँड्रस कंडिशनमध्ये काय दिसतं की स्टेमन्स काय आहेत, हे स्टेमन्स जे आहेत आर युनायटेड बाय बोथ अँथर्स अँड फिलामेंट. बोथ अँथर्स आणि फिलामेंट्सनी हे फ्यूज झालेले आहेत. त्याला काय म्हटलं जातं,
सिनेंड्रस कंडिशन म्हटलं जातं अँड एक्झाम्पल इट इज द कुकुरबिटा. म्हणजे काय, इथे अँथर आणि फिलामेंट दोन्ही फ्यूज झालेले दिसतात. म्हणजे हे काय आहे, एक सिनेंड्रस आहे, हे दुसरं आहे. म्हणजे इथे अँथरही फ्यूज झालेले आहेत आणि फिलामेंटही फ्यूज झालेले आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ सिनेंड्रस कंडिशन अँड कुकुरबिटामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. ओके, नाव दिस इज ऑल अबाउट द अँड्रोशियम, दॅट इज द मेल रिप्रोडक्टिव सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव पार्ट ऑफ द फ्लावर. थँक्यू.